वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ई चलाम प्रक्रियेद्वारे आकारला गेलेला दंड तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय मध्यंतरी पोलीस विभागाने घेतला होता या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून अवघ्या नऊ दिवसात वाहतूक विभागाकडे दीड कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा झाला आहे ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांकडून ई चलनद्वारे कारवाई केली जाते ई चलनाद्वारे आकारली जाणारी दंडाची रक्कम पुरेशा प्रमाणात भरणा केली जात नाही असा अनुभव आहे थकीत दंडाची रक्कम वसुलीसाठी ठाणे पोलिसांनी मध्यंतरी मोहीम हाती घेतली ही रक्कम तीस ते पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच अदालतच्या माध्यमातून नोटिसा पाठवण्यात आल्या येत्या फेब्रुवारी महिन्यात लोक अदालतीसाठी अशाच पद्धतीची मोहीम राबवली जाणार आहे अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली थकीत ई चलांग कारवाईमध्ये दंडाची रक्कम केव्हाही भरण्याची मुभा असल्याने वाहन चालक दंडाच्या रकमेकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे चालकाकडून पुन्हा वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडाच्या रकमेतही वाढ होत असते या थकीत दंडाची रक्कम वसूल करताना ठाणे पोलिसांच्या नाके नऊ आले आहेत आयुक्तालय क्षेत्रात एकतीस लाख एकाहत्तर एक हजारहून अधिक वाहनांवर कारवाई केली आहे परंतु थकीत दंडाची रक्कम एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या घरात आहे अशा चालकांच्या विरोधात खटला दाखल केला जातो यातील अनेक प्रकरणे प्रलंबित राहतात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या लोक अदालतीच्या माध्यमातून ही प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतात सुमारे महिन्याभरापूर्वी लोक अदालतीच्या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायदंडाधिकारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दिवाणी न्यायाधीश पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांची एक बैठक झाली त्यानंतर अशा खटल्यात तडजोड घडवून आणण्यासाठी मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला त्यासाठी ठाणे वाहतूक शाखेच्या तीन हात नाका येथील कार्यालयात मदत केंद्र सुरू करण्यात आले या मदत केंद्रास थकीत दंड असलेल्या वाहन चालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला वाहतूक पोलिसांनी या मोहिमेच्या माध्यमातून अडतीस लाख दोन हजार शंभर रुपयांचा दंड जमा केला तर लोक अदालतीच्या माध्यमातून एक ते नऊ डिसेंबर या कालावधीत पाठविण्यात आलेल्या नोटिसांच्या माध्यमातून एक कोटी आठ लाख अठ्ठावन्न हजार एकशे पन्नास रुपयांचा दंड जमा झाला अशा प्रकारे एकूण एक कोटी शेहेचाळीस लाख साठ हजार दोनशे पन्नास इतका महसूल गोळा करण्यास वाहतूक पोलिसांना यश आला थकीत दंड भरण्यासाठी मोहीम हाती घेतल्यानं अनेक टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटना तसेच वाहन चालकांनी ठाणे पोलिसांकडे थकीत दंड कमी करण्यासाठी आले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात थकीत दंड जमा झाला आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये देखील मोहीम राबवली जाणार आहे त्यासाठी वाहन चालकांनी संबंधित परिसरातील वाहतूक कक्षाच्या कार्यालयात पंधरा जानेवारी नंतर संपर्क साधावा त्यांची थकीत दंडाची रक्कम कपात केली जाईल असं डॉक्टर विनय कुमार राठोड उपायुक्त ठाणे वाहतूक शाखा यांनी म्हटला ये बहुत ही दिस इज मैं फिर से बोल बताना चाहूंगा की ये क्रिमिनल ऑफेंस नहीं है इसलिए किसी को घबराने की जरूरत नहीं है आपका कैरेक्टर इससे कोई खराब नहीं होता है आप किसी भी तरह का आपको नुकसान नहीं होता है बशर्ते ये कि आपका व्हीकल का रिकॉर्ड खराब है कल जाके अगर आपको बेचना है या फिर रिन्यूअल करना है तो ये सारी चीज़ें उसमें आ, बांदाव बाधा बांदाव आती है इन, इस चीजों, इन चीज़ों की वजह से इसलिए अपनी व्हीकल का रिकॉर्ड क्लियर करने के लिए ज़्यादा से ज़्यादा लोगों ने इस जो मुहिम का फ़ायदा लेना ज़रूरी है और कोई भी अधिकारी कोई भी कर्मचारी आपके साथ इन रिकवरी के वक्त हो या कभी भी ये चलान रिकवरी के वक्त कोई दुर्व्यवहार नहीं करता है इसलिए किसी को भी घबराने की जरूरत सर जो फाइन जब भी होता है जिस मोबाइल रजिस्टर होता है तुरंत मैसेज नहीं आता है कई दिनों के बाद आता है कई महीनों के ये बाद टेक्निकल अड़चनी कुछ एक गाड़ियों में होती होगी पर इसका ये हम जनरलाइज नहीं कर सकते थैंक यू हो गया